हॅलो विद्यार्थी मित्रांनो सेक्शन वनमध्ये आपण ऑसिलेशन टॉपिक चालू केलेलं आहे तीन चार व्हिडिओ त्याचे आपण ऑलरेडी सेंड केलेले आहेत आज या टॉपिकला परत स्टार्ट करण्यापूर्वी पाठ्यमागचा जो पार्ट काय आपण कव्हर केलेला आहे तो एकदा रिव्हाइज करूया ऑसिलेशन टॉपिकमध्ये आपण पहिल्यांदा ऑसिलेटरी मोशनचे डेफिनेशन कव्हर केलेले आहे पिरॉडिक मोशनचे डेफिनेशन घेतलेले आहे हार्मोनिक मोशनचं मिनिंग पाहिलेलं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लिनियर एस एच एमचे डेफिनेशन सुद्धा तयार केलेले आहे आता या डेफिनेशन नंतर यालाच रिलेटेड आपण महत्वाचा भाग म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम पण तयार केलेला आहे डिफरन्शियल इक्वेशनमध्ये टोटली मॅथमॅटिक पार्ट असणारे ऑलरेडी आपण यापूर्वी त्याला रिवाइज केलेलं आहे जे इक्वेशन नंबर एक येते इक्वेशन नंबर दोन येते आणि दोघांना कम्पॅरिझन जर केलं तर आपल्याला फायनल इक्वेशन येते ते म्हणजे स्क्वेअर एक्स बाय डी डी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स दॅट इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लिनिअरॅसेचम आता या डिफरन्शियल इक्वेशनला रिलेटेड आपण एक दोन तीन आर्टिकल्स तयार केलेले आहेत ते म्हणजे एक्सप्रेशन फॉर ॲक्सलेशन व्हॅलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनिअर एसेचम हे डिफरन्शियल इक्वेशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनवरून आपण पहिल्यांदा एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन फाईंड आउट केलं आहे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आपल्याला मिळालेला आहे त्याच्यानंतर आपण एक्सप्रेशन फॉर व्हॅलॉसिटी तयार केलेलं आहे टोटली मॅथमॅटिकल पार्ट आहे हा पार्ट जर आपण सॉल्व केला तर फायनल इक्वेशन आपल्याला व्हॅलॉसिटीचे मिळालेलं आहे व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आता याच्यानंतर आपण जे आर्टिकल तयार केले ते म्हणजे एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट परत हा इंटिग्रेशनचा मॅथमेटिकल पार्ट आहे हा पार्ट सॉल्व्ह करून आपण फायनल इक्वेशन जे डिस्प्लेसमेंटचं तयार केले आहे दॅट इज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा डी प्लस अल्फा त्यानंतर आपण केस नंबर एक पाहिलेला आहे केस नंबर टू पाहिलेला आहे केस नंबर एकमध्ये पार्टिकल स्टार्स फ्रॉम द मीन पोर्शन म्हटलेलं आहे केस नंबर मध्ये के पार्टिकल स्टार्स फ्रॉम द एक्स्ट्रीम पोर्शन ऑलरेडी दोन तीन वेळा आपण हे एकमेकाला रिव्हाइज केलेलं आहे त्यानंतर आपण या आर्टिकलमध्ये मॅक्झिमम व्हॅलॉसिटी काढलेला आहे मॅक्झिमम ॲक्सलरेशन काढलेलं आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट काढलेले आहे चार पाच फॉर्म्युले सहा फॉर्म्युले आहेत पाच पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटचे दोन फॉर्म्युले असणार आहे त्यानंतर व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले आणि त्यानंतर ॲक्सलेेशनचे परत हे दोन फॉर्म्युले असणार आहे दॅट इज द ॲक्सलरेशन मिनिमम ॲक्सलेशन मॅक्झिमम किंवा व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मिनिमम डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आता याच्यानंतर या टॉपिकमध्ये आपल्याला ज्या दोन तीन डेफिनेशन्स लागणार आहेत त्या म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ सिम्पल हॉर्मोनिक मोशन पिरियड ऑफ सिम्पल हॉर्मोनिक मोशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एसएच या तिन्ही डेफिनेशन आपण डिस्कस केलेले आहे त्यानंतर महत एक महत्त्वाचं आर्टिकल ते चार पाच मार्काला विचारलं जातं ते म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ टू एस एच एम्स हॅव्हिंग सेम पिरियड अलॉग द सेम पाथ अँड पॅरल टू इच अदर याच्यामध्ये इक्वेशन नंबर एक असणार आहे इक्वेशन नंबर दोन असणार आहे मॅथमेटिकल पॉट सॉल्व्ह करत गेलेले आपण इक्वेशन नंबर तीन आहे इक्वेशन नंबर चार आहे अँड फायनल इक्वेशन एक एक्स बरोबर आर साइन ओमेगाटी प्लस डेल्टा मिळालेला आहे इक्वेशन नंबर आपण पाच म्हटलेला आहे तर याच आर्टिकलमध्ये आपण एक्सप्रेशन फॉर रिझल्टने अँप्लिट्यूड काढलेला आहे तो इथं फॉर्म्युला आपल्याला तयार झालेला आहे आर इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूडमध्ये ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर टू टाइम्स ए वन ए टू कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू म्हटलेला आहे आणि त्यालाच रिलेटेड आपण एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट फेज डेल्टासाठी पण फॉर्म्युला तयार केलेला आहे तो फॉर्म्युला इथं आपल्याला मिळालेला डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू डिवायडेड बाय ए वन कॉस फाय टू प्लस ए टू कॉस फाय टू तर फाय वन आणि फाय टू असणार आहे सो दिस अबाउट द कम्पोजिशन ऑफ टू एस एच एम्स हॅव्हिंग सेम पिरियड अँड पॅरल टू इच अदर याच्यामध्ये परत आपण डिफरंट केसेस पण स्टडी केलेले आहेत केस नंबर फर्स्ट आहे केस नंबर सेकंड आहे केस नंबर थर्ड आहे दॅट डिपेंड्स अपॉन द फेज डिफरन्स बिटवीन द टू एस एच एम्स आता आजचा जो व्हिडिओ आपला आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे पहा एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम बॉडी जर लिनियर असायच्या परफॉर्म करत असेल पेंडुलम जर आपला ऑसिलेट होत असेल बोथ साईडला हा रिझिट सपोर्ट आहे हा थ्रेड असणार आहे हा पेंडुलम असणार आहे हा बोथ साईडला काय होते ऑसिलेट होते हा बहुत चाडला ऑसिलेट होतो याचा अर्थ या पेंडुलमला काय असणार आहे कायनेटिक एनर्जी असणार आहे कायनेटिक एनर्जी असणार आहे पोटॅन्शियल एनर्जी असणार आहे आणि दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे टोटल एनर्जी मिळणार आहे दॅट इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी पोटॅन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी मग त्यासाठी डायग्रॅमच्या सायन आपल्याला काय डिनोट करायचा आहे पण हा जो पात आहे हा स्मॉलर आहे लिनियरस एच आहे ओ पॉईंट म्हणजे मीन पोशन असणार आहे इकडच्या बाजूला आपण यन कन्सिडर करूया इकडच्या बाजूला आपण यम दीज आर द निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट दी दिस वन इज द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट वोला आपण काय म्हटलेलं आहे मीन पोशन म्हटलेलं आहे आता या पॉईंटमध्ये आपण एनीवेअर समजा पीक ठिकाणचा पॉईंट घेतला आहे डिस्टन्स किती घेतलेला आहे एक सेवढ डिस्टन्स घेतले म्हणजे पेंडोलम इथं नसून इथं नसून मध्येच कुठं तर आलेलं आहे पी ठिकाणी पॉईंट आलेला आहे तिथले आपल्याला पहिल्यांदा काही नाही टिकेनर्जी काढा आहे तर डायग्रॅमच्या सहाय्यानं परत आपण हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करूया आता डायग्रॅममध्ये दिसतंय पहा ओ हा काय असणार आहे मीन पॉईंट असणार आहे एन हे काय असणार आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम असणार आहे एम के असणार आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असणार आहे तेरी पार्टमध्ये काय लिहिलं आहे पहा पहिल्यांदा पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल म्हटलंय सपोज दॅट द पार्टिकल हॅव्हिंग मास एम इज परफॉर्मिंग लेने रच एम अलॉंग पाथ एम एन अबाउट मीन पोशन काय म्हटले ओ म्हटलेलं आहे अट द गिव्हन इन्स्टंट पार्टिकल बी ॲट पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम द ओरिजिन ओ वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट दिस पॉईंट इज तर व्हॅलॉसिटीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहित आहे ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे वेलॉसिटी जर व्ही काढायची असेल तर ओमेगा अंडरूडमध्ये ए स्क्वेअर मायनस काय म्हटलेला एक्स स्क्वेअर म्हटलेला आहे मग याच्यावरून जर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर कायनेटिक एनर्जीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे वन हाफ काय म्हटलेला आहे एम व्ही स्क्वेअर असं म्हटलेलं आहे हे वन हाफ तसंच ठेवायचं आहे यम तसंच ठेवायचं आहे व्हीचा जो वरचा फॉर्म्युला आहे त्याचा स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर राहणार आहे सी द मॅथॅमेटिक पार्ट ऑफ धिस अर्टिकल तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे पहा व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला टाकलेला आहे ओमेगा अंडुरुडमध्ये ए वर्गवाजा काय असणार आहे एक्स वर्ग असणार आहे पण एक किंमत आपल्याला स्टँडर्ड माहिती आहे ए ओमेगा साईन ओमेगा टी ए साईन ओमेगा टी प्लस आल्फा असं म्हटलेलं आहे ते इथं पुटप केलं की के आपल्याला कायनेटिक ऑफ द पार्टिकल बिकम्स म्हटलं आहे ई के इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर वन आप तसंच ठेवायचं आहे एम तसंच ठेवायचा आहे व्ही स्क्वेअर जो आहे तो, तो, तो इथला स्क्वेअर करायचा आहे बोथ साईडचा आणि ते इथं पुटअप केलेलं आहे मग याच्यावरून आपल्याला हा कायनेटिक एनर्जीचा स्टँडर्ड फॉर्म्युला मिळाला एम ओमेगा स्क्वेअरला आपण काय कन्सिडर करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के ऑन यम म्हटलेला आहे तो फॉर्म्युला तिथं पुटअप करायचं आहे हे सगळं सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे कायनेटिक एनर्जीचं रिलेशन आता इथं मिळालेलं आहे म्हणजे टोटल एनर्जी काढत असताना आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे दोघांचे ॲडिशन म्हणजे काय असणार आहे टोटल एनर्जी तर त्यापैकी कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला स्टँडर्ड इथं आपल्याला मिळालेला आहे नाव वॅव टू फाइंड आउट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल आता पार्टिकलची जर पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर त्यामध्ये आपल्याला वर्ग डनचा फॉर्म्युला तयार करायला पाहिजे डन काढण्यासाठी आपल्याला फोरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि फोरचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण पहिल्याच आर्टिकलमध्ये स्टडी केलेला आहे मग रेस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल इज एफ डायरेक्टली काय म्हटलेलं आहे एक्स म्हटलेला आहे जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त असणार आहे तेवढा रेस्टोरिंग फोर्स काय असणार आहे जास्त असणार आहे इफ सॉल दिस एफ इज इक्वल टू मायनस के एक्स केला आपण काय म्हटलेलं आहे फोर्स कॉन्स्टंट म्हटलेला आहे आणि निगेटिव्ह साईनचं मिनिंग आपण ऑलरेडी दिलेलं आहे निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर आता हा फोर्स आला सपोज दॅट द पार्टिकल इज डिस्प्लेस्ड फर्दर थ्रू डिस्टन्स डी एक्स आता हा पीठिकाणचा जो पार्टिकल आहे ह्याला फर्दर डिस्प्लेसमेंट जर एक्स द्यायचे असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे वर्क डन करावं लागणार आहे आणि वर्कचं स्टँडर्ड आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे कुठलंही वर्क जर आपल्याला जनरल फिजिक्समध्ये काढायचं असेल तर डी डब्ल्यूजी इक्वल टू फोर्स इन टू काय असणार आहे डिस्प्लेसमेंट असणार आहे पण इथं मायनस साईन टाकलं आहे पहा मायनस साइन कशासाठी असणार आहे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर असणार आहे पण इथं परत फोर्सचा वरचा फॉर्म्युला इथं पुटअप करायचा आहे मायनस के एक्स आहे मायनस मायनस प्लस जाणार आहे फायनल इक्वेशन आपल्याला काय मिळते की एक्स डी एक्स मिळते हे स्मॉलर वर्क असणार आहे आपल्याला जर टोटल वर्क फाइंड आउट करायचं असेल टू डिस्प्लेस द पार्टिकल फ्रॉम ओ टू पी तर त्यासाठी आपल्याला इंटिग्रेशनचा पार्ट घेतला पाहिजे देन द टोटल वर्क टू डिस्प्लेस द पार्टिकल फ्रॉम ओ टू पी ओ पासून पीपर्यंत जर आपल्याला हा पार्टिकल खेचत न्यायचा असेल ढकलत न्यायचा असेल तर त्याच्यात इथं ओ पॉइंट असणार आहे इथं पी पॉइंट असणार आहे इथून इथंपर्यंत जर आपल्याला टोटल डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल तर इंटिग्रेशनच्या सहाय्याने पार्ट सॉल्व्ह केला पाहिजे म्हणजे इंटिग्रेशन डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन काय राहणार आहे के एक्स डी एक्स राहणार आहे इथं केला कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचं आहे आणि इंटिग्रेशनमध्ये काय राहणार आहे एक्स डी एक्स राहणार आहे के तसाच ठेवायचा आहे इंटिग्रेशनचा नियम आपल्याला माहीत आहे एक्सची पावर वन आहे वनमध्ये वन पुटअप करायचं आहे दोन येते म्हणजे एक्सक्वेअर बाय काय टू राहणार आहे आणि झिरो टू इथे किती असणार आहे एक्स असणार आहे हे सगळं मॅथमॅटिकल पार्ट आहे सॉल्व्ह करत जायचं आपल्याला पुढे इंटिग्रेशन डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन के एक्स डी एक्स असं म्हटलेलं आहे इंटिग्रेशन डी डब्ल्यू किती राहणार आहे डब्ल्यू राहणार आहे दॅट इज द फायनल वर्क असणार आहे केला कॉमन कॉन्स्टंट घेतलेला आहे इंटिग्रेशन एक्स डी एक्स आहे स्क्वेअर बाय टू येत आहे हे फायनल इक्वेशन वन हाफ के एक्स वर्ग झालं धिस वर्क इज सोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी कुठलंही वर्क हे पोटेन्शियल एनर्जीच्या रूपामध्ये साठवलं जातं म्हणजे कायनेटिव पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ काय म्हटलंय पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पी इज इक्वल टू वन हाफ के एक्स वर्ग मिळालं आता परत या एक्सची केची किंमत इथं पुढं केल्या पाय हम ओमेगा स्क्वेअर आणि काय असणार आहे एक्स स्क्वेअर असणार आहे ॲट द टाइम टी पी इज इक्वल टू हाच फॉर्म्युला पुढं सॉल्व्ह करून आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा हा स्टँडर्ड फॉर्म्युला इथं मिळालेला आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑलरेडी आपण तयार केलेली आहे त्या साईडला मगाशी पाहिलेलं आहे आपण इथं हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असणार आहे आता हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळालेला आहे आता दोघांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे टोटल एनर्जी असणार आहे देन द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज द सम ऑफ द कायनेटिक एनर्जी अँड काय म्हटलेलं आहे पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलेलं आहे ई इज इकोल्ड टू इ के प्लस ई पी असणार आहे इकेचा फॉर्म्युला मागाशी काढलेला ई पीचा फॉर्म्युला तर इथं वरचा पण इथं पुट अप करायचं आहे मॅथमॅटिकल रिलेशन आहे सॉल्व्ह करायचं आहे हा जो ब्रॅकेट आहे हा पा ब्रॅकेट इथंपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे हा फॅक्टर इथं तसाच मांडलेला आहे याच्यामध्ये इक्वल पार्ट गेट्स कॅन्सल प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल होत आहे फक्त आपल्याला काय मिळते वन हाफ यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर मिळालेला आहे आणि यम ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट आपण परत काय म्हटलं आहे के म्हटलेला आहे आणि याच्यामध्येच हा व्ही मॅक्सचा आपला फॉर्म्युला असणार आहे दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टोटल इनर्ज ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एस एच एम तर अशा रीतीनं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय इम्पॉर्टंट एक रिलेशन तयार केलेलं आहे मॅथॅमॅटिकल पार्ट आहे दोन तीन वेळा तुम्हाला रफ पेजवरती सॉल्व्ह केलं पाहिजे परीक्षेला जाण्यापूर्वी तर बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकली लिहिता ले, येणार आहे नुसतं वाचून काही येणार नाही फिजिक्स असेल मॅथमॅटिक्स असेल केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स असतील बायोलॉजीच्या डायग्राम्स असतील या रब पेजवरती तुम्ही अनेक वेळा लिहिल्या पाहिजेत उतरून काढल्या पाहिजेत तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पुटअप करता येतील तर वन्स आय सी धीस पार्ट ऑफ दिस आर्टिकल एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी आणि दोघांचे ॲडिशन म्हणजेच काय असणार आहे टोटल एनर्जी डायग्रॅम इसेन्सियल आहे लिनियर पाथ आहे लिनियर एस एच एम आहे ओ हा मेन पोशन असणार आहे एम हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असणार आहे एन हे काय असणार आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम असणार आहे त्याच्यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी पहिल्यांदा फाइंड आउट करत गेलेलो आहे इथंपर्यंत त्यानंतर आपण पोटेंशियल एनर्जीला स्टार्ट केलेलं आहे फोर्स काढायचा आहे फोर्सनंतर आपण वर्क फाइंड आउट केलं इथं आणि वर्क जर टोटल वर्क काढायचं असेल तर आपल्याला मॅथमॅटिक्समधला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इथं यूज केलेला आहे हे पाठ करून चालणार नाही तुम्हाला हे इंटिग्रेशन बऱ्याच वेळा र पेजवरती तुम्हाला लिहून काढलं पाहिजे अंडरस्टँड केलं झालं पाहिजे मुळात हे सॉल्व्ह केलं की तर आपल्याला का पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळतो दोघांची जर व्हेरीज केली तरी एक्सप्रेशन फॉर द काय असणार आहे टोटल एनर्जी असणार आहे आणि ते टोटल एनर्जीचं फायनल रिलेशन इथं तयार झालेलं आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया ज्या ज्या काय टेस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सॉल्व्ह करून तुमच्याकडेच ठेवायचे आहेत कॉलेज अद्याप स्टार्ट झालेलं नाही आहे त्यावेळेस तुम्हाला मॅसेज येतील पेपरला डिक्लेअर होईल बातमी त्याच वेळेस तुम्ही कॉलेजकडे संपर्क साधायचा आहे अदरवाईज तुम्ही घरामध्ये बसून चांगल्या पद्धतीनं सगळ्याच विषयांचा अभ्यास वेळेवर करायचा आहे ओके okay, थँक्यू